सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे ज्ञान कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोळा तोब कायम करता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर माझ्या मुलांना घेऊन जातो कारण इज्जत आणि बेइज्जत आमच्या सोबत चाललीये घरी संकटांचा कहर आहे दोन्ही मुलांना घेऊन आला परमात्म्याने दीक्षा दिली बाळा भक्ती करशील ना तेव्हा गोष्टी बनतील केवळ आशीर्वादानेही सुख दिले असते परंतु त्याने फक्त एकच दुःख टळेल पुढे आयुष्यात न जाणू किती दुःखी आहेत तुमची परमात्म्याने नाम दिले दोन्ही मुले अशी बरी झाली जणू दुःख कधी नव्हतेच स्वतःची स्वतः उठून गेली ज्यांना कसे बसे उचलून आणले होते तर त्यांना एकदम आनंदाचे उदाहरण आले मग आपल्या मुलींना पत्नीला सर्वांना देववले नाम परमात्म्याच्या आशीर्वादाने सर्व नीट झाले स्वस्थ झाले काहीच दिवसात आणि मग घरातले कामही त्याचे खूप चांगले चालू लागले आता तो ज्या कोणाला भेटत असे त्याला सांगत असे की भगवान आले आहेत चला तिकडे परमात्मा आहेत विणकरांच्या कॉलनीत भगवान अवतरले आहेत पण त्याचं कोण ऐकणार ब्राह्मण तर पुण्यात्म्यांनो एकेकाळी एक सर्वानंद -एक, एक, एक, नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांनी चारही वेद अठरा पुराणे गीता हे सर्व कंठस्थ केले होते आणि त्यांनी आपल्या काळच्या सगळ्या ब्राह्मणांना सर्व विद्वानांना शास्त्रार्थात पराजित केले होते तर त्याच्या मनात अशी कल्पना आली की माझे नाव सर्वानंद सर्वजी ठेवेन माझ्या आईला सांगतो त्याने सर्वांना हरवले म्हणून तो असा विचार करत होता दुसरीकडे काय झाले की त्याची आई जी सर्वानंदची आई होती तिचे नाव शारदा होते ब्राह्मणी आणि ती देखील अशीच स्वतःच्या प्रारब्धाचे कर्म भोगत होती आता ब्राह्मण असल्यामुळे आणि आता तिचा मुलगा तिचा पुत्र विद्वान ज्याने सर्वांना सर्व विद्वानांना पराजित केलं आपल्या पुत्राकडून देखील सगळे मंत्रतंत्र जे काही गायत्री मंत्र वगैरे अनुष्ठाने सांगितली मुलाने ती देखील केली अजूनही ज्यानेही जो कोणी महापुरुष संत तपस्वी सांगत असे तिथेही जायची परंतु तिला कोणताच आराम नाही पडला खूपच तीव्र बेचैनी असायची ना भूक लागायची अंथरूण धरले होते अस्थिपंजर उरलेले दिसत होते तिथे होती एक परमात्म्याची शिष्या एक भगिनी ब्राह्मणी एक बहीण गेली ब्राह्मणी नाही तशी एक बहीण गेली कोणत्या कामाने अन्य जातीची शर्वण जातीची तर तिने विचारले की शारदा बरी आहेस तिने अंथरुणावर पडल्या पडल्या पाहिल्या आणि म्हणाली बाई कुठे बरी आहे शेवटचे श्वास मोजत आहे खूप त्रासात आहे बऱ्याच वर्षांपासून असाध्य रोगाने ग्रासलेली आहे ती परमात्म्याची शिष्या मुलगी म्हणू लागली की ताई कुठे दाखवली नाही का तुम्ही अगं सगळे डॉक्टर झाले वैद्यांकडून चेक करून घेतले आणि कोणतेही साधू संत आसपासचे नाही सोडले सर्वांनी सांगितले की तुझ्या प्रारब्धाचे भोग आहेत तुला भोगावेच लागतील ती बहीण म्हणाली की जर तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मी सांगू एक महापुरुष आले आहेत ती म्हणू लागली सांग कोण आहेत की माझ्या गुरुजींकडून दीक्षा घे मी सुद्धा आधी खूप त्रस्त होते तुमच्यापेक्षाही खूप वाईट हाल होते माझे फक्त माझेच नाही माझ्या मुलांचेही हेच हाल होते माझे पतीही त्रस्त होते प्रेतबाधा होती आणि मला असाध्य रोग होता त्या गुरुजींकडून दीक्षा घेताच आणि आम्ही पूर्ण बरे झालो दोन वर्ष झाली आम्ही आमचे आयुष्य जगत आहोत आता शांत झोपतो वेळेत उठतो तर उठून बसली शारदा की बाबा आज काही आशेचा किरण दिसत आहे तर तिने विचारले की कोण आहेत तुमचे गुरुजी मलाही सांग तर त्या बहिणीने सांगितले की कबीर नाव आहे त्यांचे आणि विणकर कॉलनीत राहतात म्हणू लागली ती तर की विणकर धानक आहेत ते तर म्हणाली हो धानक आहेत परत पडली जशीच्या तशी खाटेवर म्हणाली नाही आम्ही ब्राह्मण आणि ते एक धानक अब्रूचा नाश होईल मी नाम नाही घेणार तर त्या बहिणीने खूप समजावले की बघा मी ज्ञान ऐकले त्या परमेश्वराचे आज तुम्ही ब्राह्मणी आहात आणि मृत्यूनंतर तुम्ही इतर जातीतही जन्म घेऊ शकता तुम्ही पशुयोनीतही जाल तेव्हा कुठे जाईल ही जात तुमची तर म्हणू लागली की ताई तुम्ही जा बस फालतू गोष्टी नका करू यापेक्षा मला मरण आले तरी बरे होईल तर परमात्मा म्हणतात राजतज ना सहजत्रिया ती निघून गेली काही दिवसांनी तो ब्राह्मण जो परमात्म्याला शरण येऊन बरा झाला होता पुण्यात तुम्ही तर बालक आहात दास त्या भगवानाशी परिचित आहे तुमच्यासाठी जो परमात्मा भटकत आहे ना तुम्ही तर एका अबोध बालकाप्रमाणे वारा वहील तशी पाठ फिरवता आणि ते पिता माता पिता मागे मागे पळत राहतात खड्ड्यात पडेल हा उचलावे पळत जाऊन बाळाला आज तुम्ही एवढे लहान आहात या भगवानाच्या मार्गात आणि या आपल्या अध्यात्माच्या मार्गात कबीर साहेब म्हणतात सृष्टी कोरीबदासजी म्हणत आहेत परमात्म्याशी परिचित ज्ञानाच्या आधारे भगवानांची वाणी सांगत आहेत इस योग को, सकता को। अपने जन के काज जा शरण जायचं न जाणो काय कारण बनवतील त्यासाठी तर तो ब्राह्मण निघून गेला तो जवळचा नातेवाईक देखील होता त्यांचा पूर्वी दूर प्रदेशातून येणं जाणं महिनोन महिने नाही व्हायचं सहा सहा महिने दोन दोन एक एक वर्ष सरायचं नातेवाईकांकडे यायला जायला तर तो ब्राह्मण त्याच काशी शहराच्या आसपास कोणतं गाव होतं त्या गावी राहणारा होता आणि शारदा बनारसमध्ये काशीला राहत होती तर एक दिवस काही कामाने शहरात आला होता तर त्याने विचार केला की चला नातेवाईकांकडे जाऊया जेव्हा तिथे पोचला तेव्हा शारदा घरी आपल्या त्याच परिस्थितीत होती रामराम झाला राम नमस्कार झाला कुशल मंगल विचारलं तर शारदाने आपलं सर्व दुःख सांगितलं की मी खूप दुःखी आहे खूप वाईट हाल आहेत माझे मी तर शेवटच्या घटका मोजत आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की तुम्ही आमच्या गुरुजींकडून दीक्षा घ्या तुम्ही बऱ्या व्हाल आणि माझी हालत तर तुम्हाला माहितच आहे काय गत झाली होती माझी म्हणाली हो तुमचे तर खूप वाईट हाल होते संपूर्ण कुटुंब दुःखी होते आणि तुम्ही कसे बरे झालात की आम्ही त्या परमात्मा आले आहेत पृथ्वीवर शारदा तुझा विश्वास बसो अथवा ना बसो आणि आमची जी दुर्दशा होती ती बघण्यासारखी होती नातेवाईक द्वेष करू लागले होते आणि त्यांच्या कृपेने आज सगळी मुले बरी आहेत आणि आम्ही बरे आहोत चार वर्ष झाले मी त्यांच्याकडून उपदेश घेऊन माझे तर वाईट हाल असा माझ्यासारखा दुःखी प्राणी पृथ्वीवर अजून कोणी नव्हता जसा मी होतो माझ्याशी नातेवाईक देखील द्वेष करू लागले होते की आता हा आलाय घरी तर काही पैसे मागायलाच आला असेल तर अशी दशा झाली होती माझी आणि आता हेच नातेवाईक माझ्याकडून उधारी घेऊन जातात तर शारदाने विचार केला हे भगवान मोठी कृपा केलीत बघा हा तर ब्राह्मणच आहे यांनी कोणी मोठा गुरु केला असेल उच्च जातीचा ब्राह्मणच केला असेल तर परत उठून बसली खाटेवर तर म्हणाली की ठीक आहे सांगा तुमचे गुरुजी कोण आहेत काय नाव आहे त्यांचे कुठे राहतात माझ्या पूज्य गुरुजींचे नाव आहे कबीर तिला परत तेच ते नाव नाव खटकले कबीर तो धानक तो निरुचा म्हणे हो तो ब्राह्मण म्हणाला की हो तोच आहे येस तर शारदा म्हणाली तुला लाज नाही वाटली तू तर अब्रूचा नाश केलास ब्राह्मण असून धाणक गुरु केलास बुडून मर कुठे आणि सतराशे साठ गोष्टी लागली ऐकवायला तेव्हा आता तो पंडितजी म्हणाला की माझी पूर्ण गोष्ट ऐक हे मला शिकवायची गरज नाही मी बघितलेत हे ब्राह्मण जेव्हा माझी दुर्गती होत होती चार आणि नव्हते दिले शेवटच्या घटका मजवत होतो वाईट हाल झाले होते आणि ठीक आहे तुला समजत नसेल तर गुरुजींबद्दल वाईट तरी बोलू नकोस उठून निघून गेला आता ही गोष्ट तिच्यात घर करून राहिली की खरोखरच याचे तर खूप वाईट हाल होते शारदाच्या आणि यांचे आयुष्य एवढे सुखी झाले आता ती विचार करण्यासाठी विवश झाली तर ती बराच वेळ विचार करत राहिली की हे काय झालं आणि इथे काळाने तर असे असे गड करून ठेवले जातीचे उच्च नीचतेचे काळाने तर एवढे जबरदस्त जाळे मिळून ठेवले पुण्यात पण परमात्माशिवाय ते तुटणार नाही आता तुम्ही बघत आहात परमात्म्याने सगळ्यात आधी हा रोग नष्ट केला आता तुम्ही बघत आहात की काय स्पृश्य स्पृश्यता नाही अशी दया केली की अजून एक समस्या होती आपल्याच समाजात होती गोंधळ माजला होता अजून तर बघायलाच नको दुसऱ्या धर्मात तर हे संपवले आणि त्यावेळी हा एक जबरदस्त गड उभा केला होता जातीचा आता काय झाले परमात्मा कच्चे काम नाही सोड़त जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास और गेल गेल लग गया फिर उन जब तक धरती आकाश आता का अकेले मालकानी ज्या वस्तीत ती शारदा राहत होती तिथेच परमात्म्याचा एक भक्त राहत असे थोड्याच अंतरावर आणि त्याने प्रार्थना केली प्रभू माझ्या दासाच्या घरी सत्संग करा आसपासच्या भक्तांनाही समजेल आणि तुमचे ज्ञान ऐकून कदाचित अजून कोणाचे भाग्य उजळेल परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाळा रात्री सत्संग करूया दिवसा आपले काम करा पोटासाठी रात्र तर आपलीच आहे येत जाईन मी येईन तुमच्याकडे तर त्या बहिणीने जिने सत्संग ठेवला होता भगवानांचा आसपासच्या सर्वांना निमंत्रण धाडले की आज आमचे गुरुजी येतील आणि नाम घ्या सत्संग ऐका आधी आज तुम्ही आजपर्यंत असे ज्ञान ऐकले नसेल तुम्ही बघा आमच्या गुरुजींचा सत्संग ऐका तर असे आपोआप येतातच बोलावणे केल्यावर वस्तीतील लोक बहिणी मुली एकत्र जमतात तर तिने शारदालाही आमंत्रण दिले वस्तीत असल्यामुळे शारदाने विचारले की तुमचे गुरुजी कोण आहेत तर म्हणाले माझे गुरुजी आहेत कबीर साहेब भगवान कबीर कोणते कबीर ते धाणत तर शारदा म्हणाली होतेच धानक तुम्ही काहीही म्हणा ते परमात्मा आहेत आता शारदाने काय स्कीम बनवली की मी अशीच गेले तर गोष्ट बिनसेल लोक हसतील की एक ब्राह्मणी असून धानकाकडून दीक्षा घ्यायला गेली आणि इकडून दुःखाचा डोंगर कोसळलाय तर तिने आपल्याच मनाशी एक असा विचार केला की मी जाणार नक्की ऐकले आहे की केवळ आशीर्वाद घेतल्याने सुखही मिळते जर मी सुखी झाले माझे हे दुःख दूर झाले त्यांच्या आशीर्वादाने मी तिथे चरण धरेन आणि मग कधीच लोकलज्जा बाळगणार नाही आता परमात्मा म्हणतात की करा कराव साईया मन मैर उठा दीव अबगल हो जा तर पूर्वी रात्रीची वेळ होती पूर्वी एक ज्योत लावायचे साजूक तुपातली तीच हवनाचे कार्य करत असे आणि तीच प्रकाशाचे तिथे उजेड त्यानेच करत असत एक ज्योत लावली साजूक तुपातली त्याने अंगणात थोडासा अंदुकचा प्रकाश पडला होता आता सर्व बंधू भगिनी येत होते एका बाजूला भगिनी बसल्या होत्या एका बाजूला भक्त बसले होते मध्ये रस्ता होता समोर भगवान बसले होते आसनावर आता शारदा आली डोक्यावरून पदर घेऊन तिने असा विचार केला होता की असा पदर घेऊन बायकांमध्ये जाऊन बसेन प्रणाम करून जसे ते क्रिया करतील आणि मला कोणी ओळखणार नाही आता ज्या सर्व भगिनी येत होत्या भगवानांचे चरण स्पर्श करीत होत्या आणि बसत होत्या आता ती आली शारदा पण तोंड झाकून आली होती परमात्म्यांचे चरण स्पर्श केले बालकांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले सर्वानंदच्या आई ब्राह्मणी पंडितानी आज धानकाकडे कसे येणे केलेत तुम्ही आणि परमात्म्याने हात ठेवून उचललाही नव्हता तर तिचे सगळे दुःख रोग जे संकट होते ते पूर्णतः नष्ट झाले जणू दुःख कधीही नव्हतेच आणि वर परमात्मा म्हणाले की कसे येणे केलेत सर्वानंदाच्या आई तुम्ही एका धानकाकडे काय म्हणतील तुला ते पंडित लोक जातीने घेरतील चरण धरले त्याच वेळी आणि काढून टाकला पदर डोक्यावरून हे भगवान क्षमा करा मला दुष्टेला मी खूप नीच होते तुमच्याबद्दल वाईट विचार केला तुम्ही तर खरोखर भगवान आहात उभी राहिली सगळ्यांना सांगायला की माझे एवढे दुःख होते माझे एवढे हाल झाले मी खूप वाईट साईट देखील बोलले पण हे तर मोठे भगवान आहेत मग बसली सत्संग ऐकला परमात्म्याने सृष्टीरचना ऐकवली तीन देव की जो करते भक्ति उनकी कदे ना हो मुक्ति गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार आता शारदेला जेवड़े ज्ञान होते राम कृष्ण विष्णु शंकर जी से तो अपन भक्ति विष्णु विष्णुजी आणि शंकरांची आपण खूप भक्ती करायचो आता सगळी सृष्टी रचना ऐकवली आणि असे दुःख टळले त्यावेळेस तर सगळे स्वीकार करत होती नाहीतर अगर मगर करत होते ते काय थोडं झालं तर तेही मालकांनी आधी त्याचे समाधान केले आणि सगळं ऐकत होती सगळं हृदयात सामावत होती लागोपाठ तिने जिथेही सत्संग व्हायचा परमात्म्याचा तिथे सगळीकडे जाऊ लागली आणि तिला बरेच ज्ञान मिळाले एक दिवस काय झाले तिचा मुलगा जो सर्वानंद होता तो आपल्या आईला म्हणाला की आई मी आसपासच्या सर्व विद्वानांना शास्त्रार्थामध्ये पराजित केले आहे आता माझी इच्छा आहे की माझे सर्वानंद नाव बदलून सर्वजी ठेवावे तर आई म्हणाली की बेटा नाव चांगली गोष्ट आहे ही तू विद्वानांच्या बरोबर जिंकलास ही चांगली गोष्ट आहे पण सर्वानंद सुद्धा चांगलं नाव आहे यात काय अडचण आहे तर तो म्हणाला मातोश्री असं आहे ना आता सगळ्यांना आपोआपच समजेल की याने सर्वांना पराजित केलंय सर्वांवर विजय प्राप्त केलाय म्हणून मी माझे नाव सर्वजी ठेवू इच्छित आहे त्याची आई म्हणाली बाळा ठीक आहे नाव बदलेन तुझे परंतु एक विद्वान अजून आहे त्याला तेवढे पराजित कर तर तो म्हणाला सांग सांग कोण आहे की माझे गुरुजी आहेत आणि कबीर नाव आहे त्यांचे आणि विणकरांच्या कॉलनीत राहतात म्हणू लागला तो हसला मग आणि म्हणाला की आई तू तर असा विद्वान शोधलाय ज्याला संस्कृत देखील येत नाही त्याला काय माहिती सद्ग्रंथांच्या बाबतीत आणि त्याची आई म्हणाली की बाळा हे बघ जर तुला माझ्याकडून नाव बदलून घ्यायचे असेल तर त्या विद्वानाला तुला पराजित करावे लागेल करावेच लागेल आणि असेच नाही मान्य करणार त्याच्याकडून लिहून लिहून आण आणि त्यावर त्याचा अंगठा आण एक दोन साक्षीदार पण हवेत सोबत आता सर्वानंद तर निघाला आईचा आदेश मिळताच की येतो आता जूनचा महिना उत्तर प्रदेश कडक ऊन पडते तिकडे परमात्मा कबीरजींची एक मानलेली मुलगी होती कमाली ती एक मृत होती जिला जिवंत केले होते या अटीवर काही कारणाने काही परिस्थितीमुळे आणि ती मुलगी मग आपल्या वडिलांना सोडून मग परमेश्वरांसोबत आपल्या वास्तविक वडिलांसोबत येऊन राहिली होती युवती झाली होती तर ती मुलगी दुपारच्या वेळी विहिरीवर पाणी आणण्यास गेली होती मडके भरण्यासाठी तिकडून सर्वानंदजी आला एका बैलावर सगळे सद्ग्रंथ ठेवत असे गीता अठरा पुराण चारही वेद श्रीमद गीता, सहा शास्त्रे बैलाच्या पाठीवर जसे गाढवावर ओझे लागतात असे गाठोडे बांधून त्या ठेवत असे सुंदर कापड्यात लपेटून त्या बैलाला घेऊन येत होता आता विणकरांच्या कॉलनीत आणि त्यावेळी पंडितजी आले आणि त्यात विद्वान सुप्रसिद्ध तर सगळे असे बघत होते जसे पूर्वी गावात हत्ती यायचा सगळा गाव बाहेर येऊन बघायचा हत्ती बघण्यासाठी घरांच्या वर चढून चढून बघायचे तर सगळे बघत आहेत की ब्राह्मण कसा आला आपल्या कॉलनीत आता बघा लीला दात्याची त्याला एवढी तीव्र तहान लावून दिली त्याच्या डोळ्यात प्राण एकवटले सर्वानंदच्या आणि समोर तिथे मुलगी पाणी भरत होती तिच्या जवळ येऊन म्हणाला की अगं मुली लवकर पाणी पाच मुली माझा जीव कासावीस झालाय तर मुलीने बादली त्याच्या समोर केली म्हणाली प्या त्याने आपला कमंडलू आणला होता त्याच्यात घालून गटागटा प्यायला आता त्याने पाहिले की कोणी बघत नाही तर तुला की तू धानकांच्या विणकरांच्या कॉलनीतील विहिरीतील पाणी प्यायलाय कोणी बघत सगळे बघत होते सगळे चौबाजूंनी बघत होते तर त्याने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मुलीला रागावला की अगं मुली ही कोणाची कोणाची विहीर आहे कोणत्या जातीची विहीर आहे ती मुलगी म्हणाली की धानकांच्या कॉलनीत तर धानकांचीच विहीर असणार ब्राह्मणांची नाही असू शकत हे तू आधी का नाही सांगितलेस मला पंडितजी पाणी पिऊन जात नाही विचारली जात तू आधी विचारायचे होते जेव्हा तुला घाम फुटला होता तुझा जा जीव जाणार होता आणि आता तुला जात दिसत आहे मेला असताच तुला दोन मिनिटात पाणी मिळाले नसते तर तर म्हणाला बाळा सोड या गोष्टी इथे कबीर कुठे राहतो तर मुलगी म्हणाली की कबीर कागर शिखर मय सत लोकात राहतो तो, तो। जास ले ली गेल, और पावना टेके पपील के तू पा पंडितला मुलगी म्हणाली की तुला कबीर हवाय तो कबीर सतलोकात राहतो आकाशात आणि जिथे ज्या ठिकाणी मुंगी ही पाय ठेऊ नाही शकत तू या या पोथ्या घेऊन जाणार तिकडे कबीरांना भेटायला तर तो, तो म्हणू लागला ए मुली जास्त नको बोलूस हे सांग की इथे कुठे राहतो या कॉलनीत तो मुलगी म्हणाली या माझ्या मागे मागे मी त्यांचीच मुलगी आहे आता मुलगी मडके उचलून चालू लागली सर्वानंद व बैल तिच्या मागे मागे मुलगी थोडी पुढे निघून गेली आणि जाऊन म्हणाली पिताजी एक ब्राह्मण येत आहे सगळ्या पोथ्या घेऊन तुम्हाला विचारत आहे तुमच्याशी नक्कीच काहीतरी वादविवाद करेल परमात्मा म्हणाले की बाळा काही हरकत नाही ज्ञानाची चर्चा तर व्हायलाच हवी चांगली गोष्ट आहे त्याला बोलावं आहात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली या या वडील आतमध्ये येत या तर सर्वानंद बाहेर उभा राहिला आणि म्हणाल की मुली हा माझा कमंडोल घेऊन जा आणि पाणी भरून आण की पाण्याने माझा गडू भरून दे बाहेर उभ्या उभ्या मुलीने पाण्याचा गडू भरून दिला आणि म्हणाला की हा गडू जाऊन कबीरला दे आणि याचे काय उत्तर देतात ते मग मला सांग बाहेर येऊन आता मुलगी तो गडू घेऊन भरलेला आणि हळूहळू परमात्म्याच्याकडे गेली आणि म्हणाली पिताजी एक ब्राह्मण असं असं म्हणालय की हा हा गडू दिलाय आणि म्हणालाय की याचे उत्तर देतील ते मला सांग या पाण्याचे आणि एवढे भरले ते पाणी काठोकाठ भरलेले होते त्या गडूच्या तोंडापर्यंत त्यात जराही पाणी ओतले तर बाहेर सांडेल एवढा काठोकाठ पूर्ण भरून परमात्मा म्हणाले ठीक आहे बाळा परमेश्वरांकडे मोठी सुई होती ती सुई उचलून लोखंडी आणि त्या गडूट टाकली काही पाणी बाहेर सांडले आणि म्हणाले जा सर्वानंदला दे बाळा ती मुलगी परत आली हळूहळू की घ्या पंडितजी सर्वानंदने विचारले की काय उत्तर दिले तुझ्या पित्याने ते बोलले काही नाहीत यात एक सुई टाकली आणि तुम्ही विचार करा की का, काय काय अर्थ आहे याचा तर आत आला सर्वानंद सर्वानंदने विचारले की कबीर तुम्ही माझ्या प्रश्नाचे काय उत्तर दिलेत परमेश्वराने विचारले तुमचा प्रश्न काय होता माझा प्रश्न हा होता की संकेत होता हा पाण्याचा गडू फुल भरून तुम्हाला हे तुमच्याकडे यासाठी पाठवले होते की मी ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि मी सर्व आसपासच्या विद्वानांना पराजित केले आहे मला माझ्या आईकडून सर्वजीत नाव ठेवून घ्यायचे आहे आणि तिनेही अट ठेवली आहे की मी तुमच्याशी शास्त्रार्थ करू आणि तुमच्यावर विजय मिळवावा तेव्हा ती माझे नाव ठेवेल मी तुम्हाला हा संकेत दिलाय की मी ज्ञानाने असा फुल आहे जसा हा गडू फुल होता तर मला कोणी ज्ञान शिक्षण दिले तर माझ्यात ते सामावणार नाही तर या गडूत जर कोणी अजून पाणी भरले तर ते बाहेर सांडेल यात जागा नाही आता तुम्ही सांगा तुमचे काय उत्तर होते परमात्मा म्हणाले मी यात एक लोखंडी सुई टाकली आहे माझा हा संकेत आहे की माझे असे ज्ञान आहे जबरदस्त असे भक्कम ज्ञान आहे असे गुरु ज्ञान आहे की जसे हे जसे ही माझी सुई तुझ्या गडूच्या तळाला जाऊन टेकली आणि तुझे पाणी बाहेर सांडले हे माझे ज्ञान असे आहे तुझे पोकळ ज्ञान बाहेर फेकून देईल तुझ्या हृदयात सामावेल ओर ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान जैसे गोला तोब का करता। चले मैदान। आता सर्वानंद म्हणाल की ठीक आहे आता करा शास्त्रार्थ त्याच वेळी तिथे आजूबाजूचे विणकर आणि त्यांची चर्चा ऐकायला येऊन बसले ते बिचारे भोळे भाबडे अनएज्युकेटेड समोर बसले सर्वानंद म्हणाला की कबीर बोल काय प्रश्न करशील परमेश्वर म्हणाले की कोण ब्रह्मा का पिता है कोण विष्णू की शंकर का दादा कोण है पंडित जी दिनू महेशाचे माता पिता कोण आहेत यांचे आजोबा कोण आहेत आता सर्वानंदची बुद्धी तिथेच अडकलेली होती हे सर्वेश्वर आहेत महेश्वर आहेत यांचे कोणी माता पिता नाही आहेत तुम्ही असेच म्हणत आहात यांचे कोणी माता पिता नाहीत आता परमेश्वर म्हणाले की तुम्ही देवी भागवत तिसरा स्कंद काढा आणि त्यात हे स्वतः स्वीकार करतात बघा श्री देवी भागवत म्हणजे देवी पुराण सचित्र मोटा टाइप, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार चिमनलाल गोस्वामी आणि हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे याच्या एकशे तेविसाव्या पानावर पहा तिसरा स्कंध विष्णू भगवान विष्णूजी आपली आई दुर्गेची स्तुती करताना म्हणतात तू शुद्ध स्वरूपा आहेस हा सर्व संसार तुझ्यामुळेच उद्भाषित होत आहे मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही तुझ्याच आम्ही सर्व तुझ्याच कृपेने विद्यमान आहोत आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो आमचा तर जन्ममृत्यू होतो केवळ तूच नित्य आहेस जगत जननी आहेस प्रकृती आणि सनातनी देवी आहेस भगवान शंकर म्हणाले देवी जर महाभाग विष्णू तुझ्यातून प्रकट झाले असतील तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्माई तुझेच बालक झाले मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझे अपत्य नाही झालो अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवाय संपूर्ण जगाची सृष्टी करण्यात तू खूप चतुर आहेस या विश्वाच्या सृष्टी स्थिती आणि संहारात तुझे गुण सदा समर्थ आहेत त्याच तीनही गुणातून उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा विष्णू तसेच शंकर नियमानुसार कार्यात तत्पर राहतो आणि पंडितजी तर बरोबर घेऊन फिरत होता सगळ्या पोथ्या उघडून पाहिल्या वाचल्याही त्याला माहित होतं की समोर जे श्रोते आहेत ते अशिक्षित आहेत तो म्हणाला हा खोटे बोलत आहे यात असे काही नाहीये परमेश्वर म्हणाले की रुद्रसंहितेमध्ये बघा ब्रह्मा विष्णू आणि शिवजी यांची उत्पत्ती दाखवतो तुम्हाला तुम्ही पहा त्याने तर त्याने पाहिले जे मालकांनी सांगितले आता तुम्ही बघा पुण्यात्म्यांनो तर आतापर्यंत ही सगळी शाब्दिक वायफळ चर्चा चालली होती आता दासाने जेव्हा हे मिशन स्टार्ट केले तेव्हा साधारण भक्त आमच्या भक्तांना म्हणायचा अरे हा कसला टीचर आहे पुस्तके वाचून वाचून ऐकवतो आपला अनुभव सांगितला पाहिजे अरे वेद गीता या सद्ग्रंथांपेक्षा वेगळा जो स्वतःचा अनुभव सांगतो तो शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि बिलकुल युजलेस आहे हा आपला सिलेबस आहे आपण सिलेबस तर नंतर पाहिला दासाने नाही तर त्या मूळ ज्ञानाने जे परमात्म्याचे ज्ञान होते त्याच्या आधारे भक्ती सुरू केली होती हे सद्ग्रंथ नंतर पाहिलेत आणि यात जसेच्या तसे मिळाले तर तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुम्हाला सत्याशी परिचित करण्यासाठी हे सद्ग्रंथ दाखवत आहे मला नाहीये गरज यांची जसे एक अंध होता तो अंधारात कंदील घेऊन चालला होता समोरून मुले येत होती नाचत बागडत तो म्हणाला मुलांनो बघा बघा मुलांनो मी आंधळाय बघा लक्ष देऊन चला मी अंध आहे बघा मला धडकू नका आता मुलांनी येऊन पाहिले की माणूस अंध आहे म्हणतोय आणि कंदील हातात घेतलाय टॉर्च किंवा कंदील लॅम्प त्यांनी चहू बाजूंनी घेरले आणि म्हणाले की बाबा खरंच तुम्ही आंधळ्या तर म्हणाला हो बाळा अंध आहे मी मग कंदील कशाला घेऊन ठेवलंय तुम्हाला डोळस लोकांसाठी कुठे मला धडकून म्हाताऱ्याची हाडं नको मोडायला तुमच्यासाठी आहे म्हणजे या उजेडात तुम्हाला समजेल की वृद्ध व्यक्ती येत आहे साईडने निघून जाल मला धडकू नका आपल्या मी आपल्या म्हणून तुमच्यासाठी घेतलाय तर दास हे ज्ञान आधी ऐकवत होता सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सन दोन हजार पर्यंत शब्दशहा जे मालकांनी ज्ञान दिले होते हेच सांगत होते हे ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत यांचा जन्ममृत्यू होतो हे इष्ट रूपात पूज्य नाहीयेत परंतु अनादरणीय नाहीयेत परंतु दासाच्या पुढे समस्या होती की या दासाला शब्दशहा ही कहाणी कोणीही ऐकणार नाही हिंदू आणि विरोध खूप होईल तर अर्ज केले होते दात्याने की तुमचे ज्ञान सत्य आहे दाता कधी चुकीचे नाही होऊ शकत जर या सद्ग्रंथात मिळाले वेद गीता आणि पुराणात तर तुमची लेकरे तुम्हाला ओळखण्यात उशीर नाही करणार अशी प्रेरणा दिली परमात्म्याने दोन हजार एक मध्ये आ हा हा गीता उघडून पाहिली जसेच्या तसे ज्ञान मिळाले कारण परमात्म्याने सांगितले होते आपल्या वाणीमध्ये की वेद मेरा भेद आहे तर या आधारे जेव्हा सद्ग्रंथ पाहिले तर जसेच्या तसे ज्ञान मिळाले होय होय तीन देव की जो करते भक्ति उनकी कदे ना हो मुक्ति मुक्ति परमात्मा ये जग कोई न जाने पद यही कारण मैं कथा पसारा जग से को ये इक राम निरा अब मैं तुमसे कहूँ चिताई त्रिदेवन की उत्पत्ति भाई माँ अष्टंगी पिता निरंजन ये जमदारुण वंशन अंजन तीन पुत्र अष्टंगी नाम दराय सहाशे वर्षांपूर्वी हे अमृत ज्ञान सांगून गेले होते पण त्यावेळी एवढा विरोध केला होता या नकली संत आणि मंडलेश्वरांनी परमात्म्यासोबत कहर केला होता त्या सर्व लीला हळूहळू ऐकून तुम्हाला आज तेच ज्ञान पुराणात सांगितले की ब्रह्मा विष्णू महेशाचे माता पिता आहेत दुर्गा यांची माता आहे हा ज्योत स्वरूपी निरंजन कार यांचा पिता आहे आणि हे भगवान सहाशे वर्षांपूर्वी सांगत होते कारण ते तर आजोबा आहेत यांचे आजोबा तर वडिलांचीही डेट ऑफ बर्थ सांगतात आणि भविष्यही सांगतात तर आधी सांगून गेले होते आणि या भोंदूंनी आपल्या इथे सगळे अज्ञान भरून ठेवले होते आता बघा शिवपुराण हे संक्षिप्त शिवपुराण सचित्र मोटा टाइप, केवल हिंदी गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे याचे संपादक कोण आहेत हनुमान प्रसाद पोद्दार आणि हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे हे बघा ही आहे रुद्रसंहिता आणि इथे अध्याय नंबर पाच आपण इथे वाचूया थोडेसे आपला पुत्र नारदाचे हे बोलणे ऐकून लोक पितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे बोलले आपण नाइन्टी एट पासून प्रारंभ केलाय नाईन्टी एट पासून अठ्ठ्याण्णव पासून आता आपण नाइन्टी नाईन वर वाचूया नव्याण्णव वर ब्रह्माजींनी नारदजींनी ब्रह्माजींना विचारले होते ब्रह्माजी म्हणू लागले ब्रह्माजी म्हणाले ब्राह्मण देव शिरोमणी तुम्ही सदा समस्त समस्त जगताच्या उपकारात व्यस्त असता तुम्ही लोकांच्या लोकांच्या हिताच्या इच्छेने खूप चांगली गोष्ट विचारली आहे ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झाले होते सर्वत्र केवळ अंधकारच पसरला होता ना सूर्य दिसत होता ना चंद्र अन्य ग्रहांचाही आणि नक्षत्रांचाही पत्ता नव्हता त्यावेळी तत्स ब्रह्म या श्रुतीमध्ये जे सत ऐकलं जातं एक मात्र शिल्लक होतं आता आपण शंभर पानावर आलो आपल्या कामाची गोष्ट वाचू शिवमहापुराण रुद्रसंहिता आपण वाचत आहोत ज्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञानाने पूर्ण म्हणजे काही खऱ्या काही खोट्या उक्त्यांमधून अशा प्रकारे विकल्प केले जातात त्याने काही काळानंतर सृष्टीची वेळ आल्यावर अद्वितीयाची द्वितीयाची इच्छा प्रकट केली त्यामध्ये एकापासून अनेक होण्याच्या संकल्पनेचा उदय झाला तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लिलाशक्तीने स्वतःसाठी मूर्ती म्हणजेच आकाराची कल्पना केली तो काय झाला मूर्ती रहित परमब्रह्म जो मूर्ती रहित परमब्रह्म आहे त्याचीच मूर्ती हे भगवान सदाशिव आहेत अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात आता पुण्यात्म्यांनो हा कोण आहे सदाशिव हा काळ आहे आणि हे याने प्रतिज्ञा केली आहे की मी कधीही कोणाच्या समोर माझ्या काळ रूपात ओरिजिनल रूपात नाही येणार जी श्रीकृष्णाच्या आतून बाहेरून येऊन याने अर्जुनाला दाखवले होते भयंकर रूप ते आहे याचे खरे रूप तर हा काय करतो स्वतःचे पुत्र कुणाला ब्रह्माच्या रूपात दर्शन देतो कुणाला शिवच्या रूपात कुणाला विष्णूच्या रूपात तर इथे हा काळाच्या विषयामध्ये हा ब्रह्मा जाणकार नाहीये कोण आहे म्हणतो निराकार होता मग साकार झाला सदाशिव आता बघा सदाशिव कोण आहे भगवान सदाशिव आहेत ती मूर्ती अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या त्या सदाशिवने आपल्या विग्रह म्हणजे शरीरातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची म्हणजे दुर्गेची उत्पत्ती स्त्रीची उत्पत्ती केली जी त्याच्या स्वतःच्या श्री अंगातून कधीच वेगळी होणार नव्हती त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती गुणवती माया बुद्धी तत्वाची जननी तसेच विकाररहित सांगितले गेले आहे ती शक्ती अंबिका म्हटली गेली आहे आता हा काय म्हणत आहे ब्रह्माजी पुण्यात्म्यांनो आता बघा कमालीची गोष्ट आहे देवी पुराणात तिसऱ्या स्कंधात ब्रह्माजी आपला पुत्र नारदाला सांगतात की बाळा मी जेव्हा उत्पन्न झालो तेव्हा मी कमळाच्या फुलावर बसलो होतो आणि युवा माझे शरीर होते आता मला हे नाही ठाऊ की मला कोणी उत्पन्न केले माझा उत्पत्ती करता कोण आहे मला काहीच नाही माहिती आता असे सांगत आहे त्या आपल्या पित्याची उत् उत्पत्ती ती कशी झाली तर हा स्वतःच सांगत आहे काही खरे काही खोटे तर हे त्याने परमात्मा जेव्हा पहिल्यांदा आले होते ते या ब्रह्माला भेटले विष्णूजींना भेटले शिवजींना भेटले त्यांना सृष्टी रचना सगळी कथा ऐकवली होती त्यांनी एकदा तर स्वीकार केला होता मग काळाच्या प्रेरणेने मालकाच्या ज्ञानाला रिजेक्ट केले आता ते ऐकी व ज्ञान घेऊन इथे काही फिरवा फिरवी करत आहे परमात्म्याने तर हे सांगून ठेवले आहे की या काळाने दुर्गेला खाऊन टाकले होते वाईट हेतूने ती त्याच्या पोटात गेली होती मग तिला परमेश्वरांनी येऊन तिला काढले होते तेव्हा हे दोघे पती पत्नी रूपात राहू लागले होते आता ब्रह्माजी हे वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत की त्या सदाशिवने त्यांना शेंडा बुडख्याची माहिती नाही याने आपल्या शरीरातून एक स्त्री उत्पन्न केली जी कधीही त्याच्या शरीरापासून वेगळी होणारी नव्हती आता हे बघा त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवने आपल्या विग्रहातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली जी त्याच्या स्वतःच्या श्रीअंगातून कधीच वेगळी होणारी नव्हती ती कोण आहे त्या पराशक्तीला प्रधान देखील म्हणतात हा प्रधान शब्द लक्षात ठेवा प्रकृती पण लक्षात ठेवा हे प्रधान आणि प्रकृती शब्द तुमच्या श्रीमद गीते दास सिद्ध करेल की दुर्गा आणि काळाच्या संयोगाने ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली तिथे हे प्रधान आणि प्रकृती शब्द आहेत तर हे समजून घ्या कोण आहे ते प्रधान असं म्हणतात तिलाच प्रधान प्रकृती गुणवती माया बुद्धी तत्वाची जननी तसेच विकार रहित सांगितलंय त्या शक्ती अंबिका त्या शक्तीला अंबिका म्हटले गेले तिलाच प्रकृती सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी आ ब्रह्मा विष्णू महेशाची माता त्यांना उत्पन्न करणारी नित्य आणि मूल कारण देखील म्हणतात सदाशिवद्वारे प्रकट केली गेलेली म्हणजे त्याच्या शरीरातून निघालेली त्या शक्तीच्या आठ भुजा आहेत अष्टांगी तीन पुत्र अष्टी सहाशे वर्षांपूर्वी मालक सांगून गेले होते आज आपले हे पवित्र सद्ग्रंथ त्याचं अनुमोदन करत आहेत समर्थन करत आहेत भगवानांच्या वाणीच आणि ज्यांना संस्कृत देखील येत नव्हतं त्यांना ब्राह्मण म्हणायचे गुरुजी आपले काय माहिती असणार या धानकाला ते समर्थ होते आणि अगदी मुंगीचीही भाषा त्यांना अवगत होती सर्व पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती आणि यांनी त्यांना रिजेक्ट करून ठेवले होते या हिऱ्याला आता सांभाळा पुण्यात तुमचे कल्याण होईल तिला सदाशिवद्वारे प्रकट केले के गेले त्या शक्तीच्या आठ भुजा आहेत नाना प्रकारचे आभूषण तिच्या श्री अंगांची शोभा वाढवतात ती देवी विविध प्रकारच्या कलांनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र धारण करते एकाकीनी असून ती माया संयोगवश अनेक होते ते जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष ईश्वर शिव शंभू आणि महेश्वर म्हणतात इथे पहा आता एकशे दोन एकशे एक, एक पानावर आलो आपण रुद्रसंहिता ते आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावून असतात त्या काळरूपी ब्रह्मने आ हा हा याला काळ म्हणा ब्रह्म म्हणा सदाशिव म्हणा त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीचे नाथ हे नाथ नाही शक्तीच्या सोबत शिवलोक नामक क्षेत्राचे निर्माण केले होते त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात ते परमनिर्वाण किंवा मोक्षाचे स्थान आहे जे सर्वांच्या वर विराजमान आहे ते प्रिया आणि प्रियतम ते पतिपत्नी रूपात शक्ती आणि शिव दुर्गा आणि काळ जे परमानंद स्वरूप आहेत त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात शिव आणि शिवाने काळ आणि दुर्गेने प्रलय काळीही ही ते क्षेत्र आपल्या सानिध्यातून मुक्त नाही केले आता इथे पहा देवर्षी एके दिवशी आनंद वनात रमण करत असताना शिव आणि शिव यांच्या मनात दुर्गा आणि काळाच्या मनात ब्रह्मच्या मनात अशी इच्छा झाली की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी करायला हवी म्हणजे एखादे मूल उत्पन्न करायला हवे असा विचार करून बघा ही सृष्टी ज्याच्यावर या सृष्टी संचालनाचे महान कार्य टाकून केवळ आपण दोघे काशीमध्ये राहून आपल्या इच्छेनुसार विहरू आणि निर्वाण धारण करू यांनी हा विचार केला की एक पुत्र उत्पन्न करावा आणि त्याच्या हवाली सगळा चार्ज देऊ आणि मग आपण आरामात राहू बघा विहरू असा निश्चय करून शक्ती सहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वाम भागावरील दहाव्या अंगावर अमृत मळले ही तर खटपट करायचीच होती म्हणजे त्यांनी पती पत्नी व्यवहार केला आणि मग त्यातून एक पुरुष प्रकट झाला एक मुलगा उत्पन्न झाला हे बघा एकशे दोन पानावर संक्षिप्त रुद्र संहिता आपण वाचत आहोत शिव म्हणाला वत्स शिव म्हणाला बाळा व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू नाव विख्यात झाले आता काळ आणि दुर्गाचा मुलगा म्हणजे विष्णूची उत्पत्ती झाली दोघांपासून सिद्ध झाले आता इथे पहा हा सहावा अध्याय संपला आता इथे बघा सातवा सुरू झाला ब्रह्माजी म्हणतात देवर्षे तत्पश्चात कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्वव्रत प्रयत्न करून जसे विष्णूला उत्पन्न केले होते दोघांनी पतीपत्नी व्यवहार करून मला त्यांच्या डाव्या अंगातून उत्पन्न केले मुने त्या महेश्वराने मला लगेचच आपल्या मायेने मोहित करून नारायण देवांच्या नाभिकमलात सोडले आणि लीलापूर्वक मला दिसून प्रकट केले अशा प्रकारे त्या कमळातून पुत्राच्या रूपात माझा हिरण्य गर्भाचा जन्म झाला आता हा शिवपुराणाचा अनुवाद करता विचलित झाला की इथे तर कारण की हा शिवाचा पुजारी झाला याने तर इथे केले विष्णू आणि ब्रह्माची उत्पत्ती इथे तर केली क्लिअर की सदाशिव काळ रूपी ब्रह्म आणि दुर्गा यांच्यापासून दोघांची उत्पत्ती झाली आता इथे विचलित झाला हा ते म्हणतात ना चोर तुडाव तोंबडी गड पाणी व गड्ड व उपराव सच्चाई सचाई छानिनी आता हा या तिघांचा पिता आहे हे अजून सिद्ध करूया हे बघा याच्या चोवीसाव्या पानावर तुम्हाला दाखवतो ही विद्वेश्वर संहिता आहे एकेकाळी काय होते एकेकाळी ब्रह्मा आणि विष्णूजींचे एका गोष्टीवर भांडण झाले युद्ध झाले ब्रह्माजी म्हणू लागले की मी तुझा बाप विष्णूजींना विष्णूजी म्हणू लागले मी तुझा बाप तू माझ्या कमलातून उत्पन्न झालास या दोघांचे भांडण झाले ही मोठी कहाणी आहे परत सांगेन तर या यांच्या वडिलांनी विचार केला की के हे लढून मरतील त्याने यांच्या मधोमध एक लिंग उभे केले एक, एक तेजोमय पिलर खालून खूप लांब लचक या दोघांनी युद्ध करण्याचं थांबवलं त्याचा शेंडा बुडखा शोधू लागले तेव्हा हा पोहोचला आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून आणि मग यांना म्हणू लागला की तुम्ही ज्ञान सांगू लागला समजावू लागला तेव्हा यांनी मग जी प्रश्नोत्तरे केली ती ऐकवतो बघा यातून समजेल की हा कोण आहे ही आहे विद्वेश्वर संहिता संक्षिप्त शिवपुराण आणि पान नंबर चोवीस वर हे आहेत ब्रह्माजी आणि हे आहेत विष्णूजी हा आहे मदयांचा एक स्तंभ आहे आता आपण इथे येऊया पंचवीसाव्या पानावर ब्रह्मा आणि विष्णूने विचारले प्रभो ब्रह्मा विष्णू मग त्याच्याशी बोलू लागले काळाशी सृष्टी आदी पाच कर्तव्यांचे लक्षण काय आहे हे आम्हा दोघांना सांगा भगवान शिव म्हणाले हा काळ बोलला काळ रूपी ब्रह्म बोलला माझी कर्तव्य समजणे अत्यंत गहन आहे तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्यांच्याविषयी सांगत आहे पुढे बघा आपण आपल्या कामाचे वाचूया हे आपण नंबर सव्वीस वर आलो आता हा काय म्हणत आहे काळ आपले ब्रह्मा आणि विष्णू दोघांना पुत्रांनो तुम्ही दोघांनी तपस्या करून प्रसन्न झालेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नामक दोन कृत्य प्राप्त केली आहेत ही दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत अशा प्रकारे माझी विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर ने हा ने आहे चुकीने मिस्प्रिंट झालाय ने दोन अन्य उत्तम कृत्य संहार आणि तीरोभाव माझ्याकडून प्राप्त केले आहेत आता काय झाले दोन तर हे ब्रह्माविष्णू आणि हे महेश आणि रुद्र या चौघांचा बाप आहे हा जो बोलणार आहे तो बस सिद्ध एव सिर्फ परमेश्वर की तीन पुत्र अष्टंगी जाए ब्रह्मा विष्णु शिव नाम दराये और तीन देव की जो करते भक्ति उनकी कुदे ना हो मुक्ति गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे आता सर्वानंद म्हणू लागले की खोटं बोलतोय असं काही नाही लिहिलेलं कारण की हे नकली विद्वान याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला नाश करण्यात सक्षम आणि सफल झाले की ते संस्कृत भाषा जाणत होते आणि संपूर्ण समाज अशिक्षित होता त्यांचा असाच डाव साधला जात होता आता त्यांनी काय केले की जी कामाची गोष्ट होती ती सोडली आणि त्याने जे तोंडपाठ करून ठेवले होते श्लोक गीतेतले वेदातले ते संस्कृत बोलू लागला बराच वेळ थांबलाच नाही दे। 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 दे चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार ससेव आपलं नाव उत्तम डपळे आपण कोठून आलात बत्तीशेरा सांगली जिल्हा आपला व्यवसाय काय आहे परंपरा शेती व्यवसाय आहे आमची शेती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात विठ्ठलाची भक्ती आणि दत्तांची भक्ती वयाच्या मी सतराव्या वर्षापासून सर्व ग्रंथ वाचत होतो रामायण महाभारत गुरुचरित्र दासबोध हे असे सर्व ग्रंथ वाचत असताना मला गुरु करण्याची इच्छा झाली म्हणून मी गुरुच्या शोधात बाहेर पडलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मला तिथं याच्यामध्ये काळसुद्धेश्वर गुरु भेटले काळसुद्धेश्वरांनी तिथे मी दीक्षा घेतल्यानंतर तिथं तिने मला रामकृष्णाने मंत्र दिला म्हणून तिथून मी सज्जनगडला सातारा इथं सज्जनगडला सज्जन गेलो आणि तिथं रामदास स्वामींची तिथं दीक्षा घेतली okay. तिथून मी घरी आलो तिथून परत कोल्हापूरला परमात्मा राज महाराज म्हणून आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे दीक्षा घेतली दत्तांची म्हणून तिथून मी आळंदीला गेलो ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरा तिथं आहे त्यांच्याही तिथं मी दीक्षा घेतली म्हणून तिथून मी पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेल्या असताना तिथं माझं तुकाराम महाराजांची सातवी पिढी त्यांच्याकडे दीक्षा घेतली म्हणून मी परत कोल्हापूरला आलो वामनुपाईंचे कोल्हापूरला तिथं दर्शन झालं तिथं त्यांच्याकडे दीक्षा घेतली परत मी हरदेव बाबांच्याकडे गेलो हरदेव बाबांच्याकडं प परमात्मा कसा भेटतो आणि कुठून भेटतो आणि कोणत्या ठिकाणी भेटतो म्हणून त्यांच्याकडे दीक्षा गेलो तिथंही दीक्षा मला भेटली नाही म्हणून मी परत घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा परत मी एक वर्ष संसार केला एक वर्ष संसार केल्यानंतर घरात वाद निर्माण झाला वाद निर्माण झाल्यानंतर मी घर सोडून संसार सोडून मी गाणगापूरला गेलो गाणगापूरला गेल्यानंतर एक दिवस तिथं मुक्काम करून नरशेश सरस्वतींच्या ठिकाणी तिथं दीक्षा घेऊन आपलं समाधान होईल म्हणून मी त्या ठिकाणी गेलो तर तिथं मला कुणी भेटलं नाही म्हणून मी परत कोल्हापूरच्या ठिकाणी आलो कोल्हापूरला आल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेतलं नवरात्राचा कार्यक्रम आटपला आणि एका यात्रेने बसला मी कामाला लावलो तर गुरु गुरुसाठी मी एवढं फिरत असताना शेवटी माझ्या मनात आलं की आपण काय नाही प्रति पंढरपूर नंदवाळे गावी जावावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं आणि तिथं जाऊन तिथं जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुढचा मार्ग मी गुरुच्या शोधाला तर पुढे वाटचाल करीत राहिलो सर जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात परमेश्वर प्राप्तीसाठी आपण विविध तीर्थक्षेत्राला गेलात देवी, देवी पूजा केली आराधना केली त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या संतांकडनं आपण गुरुउपदेश घेतला त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर आपण चालत राहिलात परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं आत्मिक समाधान प्राप्त झालं नाही आणि आपला शोध सुरूच राहिला तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात तर संत रामपालजी महाराजांची शोध मला असा लागला की प्रति पंढरपूर हे कोल्हापूर शेजारी नंदवाळ म्हणून गाव आहे त्या गावी मी गेल्यानंतर त्या यात्रेमध्ये पांडुरंगाचं दर्शन करून परत गावी मुल गावी परत असताना तिथं कोल्हापूरची टीम आणू तिथं सेवा चालू होती तिथं मला ज्ञानगंगा पुस्तक मिळालं ते ज्ञानगंगा पुस्तक मी घेऊन आलो आणि माझ्या मूळ ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी मिळून ते पुस्तक वाचित राहिलो एक महिनाभर मी ते पुस्तक वाचलं पुस्तक वाचल्यानंतर मला त्यातलं ज्ञान समजलं ज्ञान समजल्यानंतर गुरुदीक्षा घेण्यासाठी मी पुन्हा संपर्कात राहिलो संपर्क राहिल्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या आश्रमाने मी फोन करून संपर्क केला तर त्यांनी सांगितले कोल्हापूरच्या केंद्र ठिकाणी तुम्ही संपर्क साधा तिथं संपर्क झाल्यानंतर तिने मला सांगितलं की रविवारी जिथे सत्संग वळतो त्या सत्संगात तुम्ही या आणि गुरुदीक्षा तिथं घ्या ज्ञानगंगा पुस्तक वाचत असताना अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी मला गुरुदीक्षा प्राप्त झाली मला सर जसं आपण सांगत आहात की आपण प्रति पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेला होतात आणि त्या ठिकाणीच संत रामपालजी महाराजांची काही अनुभी आपल्याला भेटले आणि त्यांनी तुम्हाला ज्ञानगंगा नामक हे पुस्तक दिलं आपण त्या पुस्तकाचं अध्ययन केलं आणि आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराजांकडनं सद्भक्ती घ्यायला हवी त्या अनुषंगाने आपण कोल्हापूर येथे जाऊन त्यांच्या ज्या नामदान केंद्रावर गेले आणि तेथे आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची ही नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांच्याकडे गुरुदीक्षा घेतल्यानंतर मी जे घर सोडून आलेलो होतो माझ्या कर्जाचा बोचा पाच लाख रुपयाचा होता तर ते पाच लाख रुपयाचं कर्ज माझं नील होण्यासाठी मला जो त्रास होता तो त्रास पूर्ण निवारलेला होता आणि संत रामपालजी महाराजांची कृपा झाल्यानंतर माझ्या पाठीमागं जे कर्जबाजारी लोकं आणि बँका लागलेल्या होत्या पूर्ण ठप्प झाल्या तिथून माझी नोकरी व्यवसाय मी करत असताना माझ्या गावी गेल्यानंतर मी पुन्हा परत स लोकांना भेद असताना की कर्ज लोक माझ्याकडे मागत होती पण ते रामपालजी महाराजांच्या संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं तीन महिने माझ्या घरी कोणी आलं नाही आणि कोणतू कुठून पैसा आला आणि कोणत्या मार्गानं पैसा माझ्या घरी प्राप्त झाला आणि माझ्या संसारामध्ये पैशाची भर पडत गेली माझ्या संसार चालवण्यासाठी माझ्याकडे साधन कोणतंही नव्हतं संत रामपालजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं मला अनेक लोकं येऊन भेटले त्यांनी मला मदत केली मी मदत करण्यासाठी संसाराचा गाडा चालविण्यासाठी मी दोन गायी घेतल्या गायी घेतल्यानंतर मला त्याच्यात लाभ झाला त्या गायी पुन्हा परत इकल्या आणि संत रामपाजी महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर संत रामपाजी महाराजांची परमात्मा आपली एवढी मोठी दया आहे शेवा शेवा मी करत असताना मला माझ्या हृदयापासून मला आता पूर्णपणे समाधान झालेलं आहे अशाच माझ्या संसारामध्ये अजून भर पडावी आणि माझ्या प्रगती संसारामध्ये प्रगती व्हावी म्हणून मला याच्यापेक्षा चांगल्या दूध देणाऱ्या दोन गायी पाहिजेत म्हणून मला जरा पैशाची मदत हवी होती म्हणून मी अशी प्रार्थना संधी दुसऱ्या दोन मला, दोन मला असे भेटले आणि त्याने मला एक लाख रुपयाची मदत केली एक लाखाची मदत केल्यानंतर मी अनेक पन्नास हजार रुपये खर्च केले आणि दीड लाखाच्या गायी दोन आणल्या कराडमधून जाऊन दोन दीड लाखातून गायी आणल्यानंतर तिथून माझा संसार एवढा भरभराटीस आला आणि तो संसार आता माझा चांगल्या मार्गाने चाललेला आहे माझी मुलं बाळं शिक्षण घेत आहेत आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती पैशाची भरभराट एवढं उथुंग चाललेलं आहे की माझ्या संसारामध्ये आज कोणतंही दुःख नाही असाच एक दिवस चमत्कार झाला आणि मला रात्रीचा अटॅक आला अटॅक आल्यानंतर माझ्या संसारात माझी मुलं बाळं संध्याकाळी झालं आणि काय करत दवाखान्या नेण्याची तयारी चालू झाली आणि मी म्हटलं माझ्या मंडळीला म्हटलं थांबकाशी करून संत परमात्मा पूर्ण परमात्मा रामबाजी महाराजांचं आंबूजेला आपल्या घरी आहे त्यातले दोन थे माझ्या मुखात सोड आवडली चालणार नाही ना ना। आणि त्या अमृतजलाचे दोन थे माझ्या मुखात सोडल्याने मी झोपी गेलो सकाळप्रेत मला काहीसुद्धा समजलं नाही आजपासून मी या संत रामपाजी महाराजच्या कृपा आशीर्वादाने मला अटॅक नाही किंवा कुठंही मला त्रास नाही आज दोन महिने झाले मी त्याच्यापासून वंचित आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि पैसा मिळत नव्हता माझी बायका पोरस शिक्षण घ्यायसाठी पैसा कमी पडतो <laughs> संत रामपाजी महाराजांचा काही चमत्कार झाला परमात्मा मला भेटला वन वन फिरत होतो मी परमात्म्यासाठी सद्गुरूसाठी संत रामपालजी महाराजांच्या माझ्या जीवनात चमत्कार झाला आणि पाच जानेवारी दोन हजार एकोणीसपासून ते पाच जानेवारी दोन हजार एकवीस साल माझ्या जीवनात संत रामपाजी महाराजांनी चमत्कार असा घडविला विश्वामध्ये कोणीही असा चमत्कार घडवू शकणार नाही वयाच्या पन्नासच्या वर्षी संत रामपाजी महाराजांनी माझा चमत्कार घड सर जसं तुम्ही सांगत आहात की परमेश्वर प्राप्तीसाठी आपण बरेच प्रयत्न केलेत बऱ्याच साधू संतांशी जाऊन आपण त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला होता परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेच लाभ प्राप्त झालेत जे काही आपल्यावर कर्ज होते ते सुद्धा आपल्याला व्यवसायातून उत्पन्न वाढवून आपले, उत्पन आपले कर्ज पूर्णपणे दूर झालेत त्याचप्रमाणे आपल्याला जो अटॅक आला होता त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण बाहेर आलात तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे इतर आज गरजवंत आहेत जे सद्भक्तीसाठी तरसता आहेत त्याचप्रमाणे सद्भक्ती काय आहे याची त्यांना आजपर्यंत जाण होत नाही अशा लोकांना त्याचप्रमाणे जो काही आज भक्त समुदाय आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल संत रामपालजी महाराज या विश्वातले सगळ्यात मोठे महान गुरु परमात्मा आहेत विश्वातील सर्व मी मानवांना एकच माझी कळकज विनंती आहे आलेली संधी सोडू नका संत रामपालजी महाराजासारखा पुन्हा परमात्मा या सृष्टीमध्ये चारुयुगामध्ये कुणालाही भेटणार नाही आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि आपल्या जीवनाचा मोक्ष प्राप्त होण्याचा आता वेळ आलेला आहे संत रामपालजी महाराजांची कृपादृष्टी सर्वांच्यावर होणार आहे आणि ते आता झालेलं आहे माझ्या वयाशी तुमच्या सगळ्यांच्यावर विश्वातील चराचरामध्ये या सृष्टीमध्ये तिन्ही लोकांमध्ये सर्व जीवजंतू रामपाजी संत रामपाजी महाराज कृपा मुक्त व्हावी सगळ्यांनी त्यांची भक्ती करावी आणि हेच मी सर्वांना विनंती करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपाजी महाराज हे विश्वामध्ये आज एकमेव असे संत आहेत की जे सद्भक्ती देत आहेत आणि त्यांच्या सद्भक्तीद्वारे मानव जीवनाचं कल्याण होऊ शकतं तर ह्या अनुषंगाने जर एखादं साधक संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला नामरिक्षा कशी मिळू शकेल संत रामपालजी महाराजांची अनुदीक्षा घेण्यासाठी त्यांना मी एवढीच विनंती करतो की विविध चॅनेलवरती त्यांचे सत्संग चालू असतात तर त्याच्या खाली जे मोबाईल नंबर कॉन्टॅक्टसाठी दिलेले असतात त्या कॉन्टॅक्टवरती आपण संपर्क साधावा आणि सर्व जिल्ह्यामध्ये केंद्र चालू केलेले आहेत दीक्षा देण्याची तर निशुल्क अशी तिथं सेवा चालू आहे तर आपल्या आप जीवनामध्ये बदल घडून येत असेल तर आपण त्या विविध ठिकाणी जाऊन त्या केंद्रावरती जाऊन आपण दीक्षा प्राप्त करून घ्यावी आणि आप आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्यावेद आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता